सफाई करा आणि डोळ्यावरती काळी वर्तुळे लगेचच बरी करा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी डोळ्यावरती काळी वर्तुळे बरी करणारा असा खूप सुंदर आणि घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे। मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावरील डोळ्याच्या भोवतालची त्वचा नाजूक आणि पातळ असते। बदलती जीवनशैली व कामाचा अतिव्याप यामुळे कमी झोप, संगणकावर सातत्याने काम करणे, मोबाईलचा अतिवापर, थकवा, टेन्शन याचा परिणाम आपल्या शरीराप्रमाणेच त्वचेवर व डोळ्यांखालील त्वचेवर देखील होतो आणि डोळ्यांभोवती काळे घेरे तयार होतात। ते डार्क सर्कल बरे करण्यासाठी आज मी आपल्यासाठी खूप सुंदर आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल, मध आणि बदाम। मी येथे बदाम टाकून तेल तयार करून ठेवले आहे। हे कशा पद्धतीने करायचे हे मी तुम्हाला दाखवते। येथे मी एक छोटेसे पात्र घेतले आहे, त्यात आपण 15 मिली इतके खोबरेल तेल टाकले आहे। 2 चमचे म्हणजे 30 मिली आणि 2 बदाम घ्यायचे आहेत। हे तुम्ही किसून घ्या किंवा खलबत्त्यात बारीक कुटून घ्या। मी येथे बारीक कुटून घेणार आहे। मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबर सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। 2 बदाम छान असे बारीक करून घ्यायचे आहे आणि हे यात टाकून द्यायचे आहे आणि गॅसवर ठेवून मंद आचेवर हे छान गरम करून घ्यायचे आहे। हे बघा, आपले तेल छान असे गरम झाले आहे आणि येथे गॅस बंद करून द्यायचा आहे व हे तेल असेच रात्रभर झाकून ठेवायचे आहे व सकाळी एका चाळणीने गाळून याप्रमाणे हे तेल तयार झाले आहे। मी हे पहिलेच करून ठेवले आहे। मध आणि तेल मिक्स करून घेणार आहोत। थोडेसे मध घ्यायचे आहे आणि तेवढेच तेल देखील घ्यायचे आहे व हे मिश्रण छान असे मिक्स करायचे आहे। हे एकजीव होण्यासाठी छान मिक्स करायचे आहे। हे इतके मिक्स करायचे आहे की हे तेल आणि मध पूर्ण एकजीव व्हायला हवे। हे मिश्रण इतके मिक्स करायचे आहे की हे तेल आणि मध पूर्ण छान असे मिक्स व्हायला हवे। मी हे थोडेसेच घेतले आहे, कारण आपल्याला ज्या वेळेस हवे आहे त्यावेळेस हे घेऊन मगच तयार करायचे आहे, तयार करून हे ठेवायचे नाही। तेल तुम्ही तयार करून ठेवू शकतात, मध ज्या वेळेस तुम्हाला वापरायचे आहे त्यावेळेस मिक्स करून याचा वापर करायचा आहे। हे बघा, हे छान मिक्स झाले आहे। हे तयार झालेले मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी प्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर चेहरा छान कोरडा करून याप्रमाणे हे लावत चला। असे जर तुम्ही करत गेलात तर तुमचे काळे घेरे पूर्णपणे बरे होण्यास मदत होणार आहे, काळे वर्तुळे पूर्णपणे निघून जातील। मित्रांनो, हा खूप बेस्ट आणि प्रभावी उपाय आहे, नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।